नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत कमी तेलकट आणि अतिशय मऊ आणि महिनाभर टिकणारे शेवचे लाडू या व्हिडिओमध्ये आपण पाक कसा पाहायचा पाक बिघडला तर काय करायचं लाडूला साखर किती घ्यायची या ज्या सर्व टिप्स मला मामांनी सांगितलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण इथं पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ बेसन वजनीप्रमाणे याचं पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे आणि या कपनं जर मोजलं तर ते तीन कप आहे आता यामध्ये आपण अगदी नकळत म्हणजे चिमूटभर असं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्याच्या नंतर पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून ह्याचा असा गोळा मिळून घ्यायचा आहे ज्या कपनं आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपनं पाणी मोजून घेतलं होतं तर अर्धा कप आपल्याला पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी आता यावर आपण झाकण घालून घेऊया आणि अर्धा तास पीठ भिजण्यासाठी ठेवून देऊया तर इथं माझ्याकडे या प्रकारच्या तीन प्लेट आहेत एक मोठी प्लेट आहे एक खूपच छोटी आणि एक मिडियम अशी प्लेट आहे शेव तयार करण्यासाठी तर मी जी मीडियम प्लेट आहे ती वापरणार आहे शेव तयार करण्यासाठी तुमच्याकडे जी प्लेट अवेलेबल असेल तुम्ही त्याने शेव पाडून घेऊ शकता तर आता आपण शेवग्याला ग्याला आतनं तेल लावून घेतलेला आहे आणि जो वरचा भाग आहे त्याला पण आपण तेल लावून घेतलेला आहे आता यामधलं आपण थोडंसं पोर्शन घेऊया आणि शेवग्यामध्ये भरून घेऊया आणि आता आपण याची शेव पाडून घेऊया तर शेव पाडण्यासाठी आपण गॅसवर कढईमध्ये तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता या, शी या तेलामध्ये तेला ते तेल ते आपण कड़ शेव जे आहे ते सोडून घेऊया तेल जे आहे ते आपल्याला कडकडीत असं गरम पाहिजे शेवच्या वरचे बुडबुडे कमी झाले की ही जी शेव आहे ती आपण पलटी करून घेऊया आणि त्याचा खालचा भाग जो आहे तो पण तळून घेऊया तर आपली शेव जी आहे ती बघू शकता छान अशी तळलेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि जी राहिलेली शेव आहे ती पण याच प्रकारे आपण तयार करून घेऊया तर ही पण आपली बॅच जी आहे ती छान अशी तळलेली आहे बघू शकता तुम्ही आता हे पण आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि जी राहिलेली शेव आहे ती पण याच प्रकारे करून घेऊया आता सगळी शेव तयार करून झाल्याच्या नंतर आपण ही जी शेव आहे ती बारीक करून घेऊया तेलात न काढली की लगेच आपण ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपली जी शेव आहे ती बारीक करून झालेली आहे बघू शकताय तुम्ही आता आपण चाचणी तयार करायला घेऊया तर चाचणी तयार करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये अडीच कप साखर घालून घेऊया तर लाडूसाठी साखरेचं सा प्रमाण कसं घ्यायचं ज्यावेळेस मला आचार्य मामाने सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी एक शेराचं सा प्रमाण सांगितलं होतं एक शेर जर पीठ असेल तर एक शेरच साखर घ्यायची जर आपण वजनी प्रमाण मोजलं जर एक किलो पीठ असेल तर एक किलो साखर नाही घ्यायची ते आपण एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं जर एक किलो साखर म्हणल्यावर साखर कमी बसते वजनामध्ये त्यामुळं जी आपण पीठ घेणार आहेत ते एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आणि त्या भांड्याच्या प्रमाणे साखर घ्यायची साखर आणि पाणी मिक्स केलेलं भांडं जे आहे ते आपण गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता याला सारखं ढवळत याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण वेलचीपूड घालून घेऊया एक चमचा वेलचीपूड मी यामध्ये घालत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये बेदाणे किंवा इतर ड्रायफ्रूट पण घालून घेऊ शकता पाक करताना आपलं जे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे ते पाकावरच असलं पाहिजे किंवा आपण गॅस चालू करायचं आणि इकडे तिकडं इतर कामं अजिबात करायला घ्यायचे नाहीत त्यानं काय होतं तर ते पाक बिघडतो एक तर पुढं तर जातो किंवा कच्चा तर राहतो त्यामुळे पाक करताना अजिबात तिकडे तिकडे हालायचं नाही गॅसच्या पुढचं तर पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता एक तारी जे पाक आहे तो आपला तयार आहे आपल्या असा नाही तर आपल्याला दोन तारी एकदम गोळीबंद पाक पाहिजे आहे तर पाक बघण्यासाठी एक तर आपण हाताने बघू शकतो पाक झाला आहे किंवा नाहीत किंवा आपण यासारखं एखादा ड्रॉप पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि जर पाण्यामध्ये जर पाक विरगळा नाही तर ते म्हणायचं पाक झालेला आहे तर आणखीन पाच मिनिट झालेले आहेत तर बघू शकता एकदम छान असा स्टिकी आपला पाक तयार झालेला आहे आणि ह्याची आणि ह्याची तार जी आहे ती बघू शकता एकदम घट्ट अशी येत आहे तर या पाकाला दोन तारी पाक असं म्हणतात तर आपण एक ड्रॉप जो आहे तो पाण्यात सोडून बघूया बघू शकता जे पाण्यात आपण ड्रॉप सोडलेला होता तो एकदम गोळीबंद असा झालेला आहे तर आपली जी चाचणी आहे ती तयार आहे आता आपण जी शेव आहे बारीक करून ठेवलेली ती यामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला पाक बिघडल्याच्यानंतर काय करायचं एक तर पाक आपला खूप पुढं जातो किंवा एक तर कच्चा राहतो तर खूप पुढं जर पाक गेला आणि त्याचा ला जर लाडू व्यवस्थित वळता आला नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालायचं अगदी दोन तीन चमचे घालायचं आणि लाडू येतात का ते पाहायचं आणि जर पाक कच्चा राहिला तर हे जे भांडं आहे आपण जे मिक्स करून ठेवलेलं आहे ते गॅसवर ठेवायचं आणि अगदी एक ते दोन मिनिट त्याला गरम करून घ्यायचं तर यानं आपले जे लाडू आहेत ते व्यवस्थित बांधले जातात तर आता आपण सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपण एक झाकण ठेवून हे जे पाक आहे तो या शेवमध्ये मुरण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनटानंतर आपण चेक करून पाहूया आपलं जे पाक आहेत तो या शेवनं पूर्णपणे सोप केला आहे का नाही तर आणखीन यामध्ये पाक जो आहे तो शिल्लक आहे त्यामुळे आणखीन आपण पाच मिनिट ह्याला झाकून ठेवूया तर इथं आपले पाच मिनिट झालेले आहेत आपण आता चेक करून पाहूया तर या शेवणं जे आपला पाक आहे तो पूर्णपणे सोप करून घेतलेला आहे म्हणजे आपला जो पाक आहे तो छान असा मुरलेला आहे तर आणखीन आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचे आपण लाडू वळायला घेऊया हे जे मिश्रण आहे ते आणखीन पण पोळत आहे त्यामुळे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण लाडू बांधायला घेऊया हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू बांधून घेऊ शकता तर बघू शकता एकदम छान असा लाडू आपला वळला जात आहे अजिबात आपला पाक जो आहे तो बिघडलेला नाही तर परफेक्ट असा पाक आपला तयार आहे तर इथं आपला एक जो लाडू आहे तो बांधून तयार आहे तर शेवच्या लाडूला बुंदीच्या लाडूपेक्षा तेल जे आहे ते कमी लागतं म्हणजे हे जे आपले लाडू आहेत ते कमी तेलामध्ये होतात आणि या लाडूला आपण साखरेचं सा प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर हे लाडू महिनाभर जशास तसे राहतात जशाच तसे दशा म्हणजे एकदम मऊ राहतात आणि याला बुरशी जी आहे ती लवकर लागत नाही मी तुम्हाला आणखीन एक लाडू बांधून दाखवते तर बघू शकता अजिबात याला प्रेस करायची पण जास्त गरज लागत नाही आणि जो लाडू आहे तो व्यवस्थित असा वळला जात आहे तर आपले जे लाडू आहेत ते परफेक्ट असे झालेले आहेत तर याच प्रकारे आपण सगळे लाडू जे आहेत ते बांधून घेऊया तर लाडू बांधण्याच्या शेवटी शेवटी काय होतं पाक जो आहे तो पातेल्यामध्ये शिल्लक राहतो किंवा जो लाडू आहे तो व्यवस्थित वळला जात नाही म्हणजे पाक जो आहे तो घट्ट होतो तर हे बघू शकता हा शेवटचा लाडू मी वळत आहे तर याला पण आपल्याला पाक जो आहे तो आपल्या पातेल्यामध्ये पण अजिबात शिल्लक राहिला नाही आणि हा जो लाडू आहे तो पण छान असा व्यवस्थित वळला गेलेला आहे तर आपले जे लाडू आहेत ते सगळे वळून तयार आहेत तर मीडियम साईजचे इथं अठरा लाडू झालेले ला आहेत आणि जो शेवटचा आहे तो छोटासा लाडू तयार आहे म्हणजे साधारण पंधरा ते वीस लाडू आपले पाव किलोमध्ये तयार होतात तर आता हे मी तुम्हाला मोजून दाखवते तर काट्यावर आपण एक प्लेट ठेवलेली आहे ह्या प्लेटचं जे वजन आहे ते साधारण अडीचशे ग्रॅम एवढं आपण धरूया प्लेट ठेवल्याच्यानंतर हा जो काटा आहे तो आपण झिरोवर आणून घेतलेला आहे आता या प्लेटमध्ये आपण हे जे सगळे लाडू आहेत ते ठेवून घेऊया आणि याचं वजन करूया तर बघू शकता एक किलो आपले जे लाडू आहेत ते तयार आहेत म्हणजे पाव किलो पिठापासून आपले एक किलो लाडू तयार होतात तर इथं आपलं प्लेट सगट जे वजन आहे ते बाराशे ग्रॅम आहे म्हणजे बाराशे तेराशे ग्रॅमच्या आसपास आहे तर आपले जे लाडू आहेत ते तयार आहेत नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट असे बनतात आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय